मी तिसऱ्यानं आलो कमी दिवसात. आजच्या या लोकसभेच्या कॉर्नर मिटिंगच्या निमित्तानं उपस्थित आपल्या या मलकापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार ज्यांनी खरोखरच मी सुद्धा फिरतोय मतदारसंघात, रस्ते कसे असावे काय असावे, खरोखर ज्यांनी विकासाची गंगा वाहिली असे आमचे राजूभाऊ इकडे. मी आमचे निरीक्षक प्रसन्नजीजी पाटील, माननीय अरविंदजी कोलते ज्यांनी आताच आपल्याला सर्व आढावा दिला, संतजो रायपुरे, आमच्या ताई वैद्यजी गायकवाड, मोहन पाटील, भगवानराव भांडे तालुका अध्यक्ष काँग्रेस, संजय चोपडे, ईश्वर पांडव, सन्माननीय व्यासपीठ प्रवीण झालेला आहे भावना पण बोलायचं आहे, आणि समोर बसले सगळे माझे निमगावचे ग्रामस्थ मायबाप जनता, बिंदू भगिनी, प्रकार मित्रांनो, आज मी आपल्या समोर महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आपल्यासमोर उभा आहे. परंतु आपल्याला कल्पना आहे की ही उमेदवारी माझी एकट्याची नाही तर आपली सर्वांची आहे, जनतेची आहे. काय हवं असतं आपल्याला, काय करायला पाहिजे, आपली अपेक्षा काय आहे, मी का आलो इथे, याचा खूप मोठा प्रश्न आहे. एक उद्योजक कशासाठी रिकामी काम करतोय, पण तुम्हाला सांगू, मला खूप समाजसेवेची आवड आधीपासून आहे. जेव्हा काही न होतं माझ्याकडे, आपला पादा परिचय समाज दिलाच सर्वांनी, तरी सुद्धा काहीतरी देण्याची आवड होती. काहीतरी देता येईल का, जेव्हा तुम्ही देता देण्याचा विचार करतो तेव्हा तुम्हाला मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. आम्ही काम करणार मावसाहेब, ते मिळवण्यासाठी काम करायचं आणि जे काही देता ते देत होतो. पण समाजसेवेला कुठेतरी एक चांगली जोड मिळावी, जनतेची सेवा करण्यासाठी कुठली चांगली जोड मिळावी म्हणून शासनाचा आधार घ्यायला हवा हे डोक्यात चालू होतं. पण 2019 मध्ये ज्यावेळेस मला अचानक साहेबांनी बोलवलं आणि त्यावेळेस सुद्धा माझं नाव आलं, आणि नाव आल्यानंतर मीडियामध्ये जेव्हा नाव आलं तेव्हा जनतेने उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि जल्लोष केला. त्यावेळेस जाणवलं की प्रॉपर्टी काय असते, पैसा स्थावर नाही, ते असते तुमचा विश्वास, जनतेचा विश्वास. प्रॉपर्टी कमी होईल जास्त होईल पण विश्वास कमी होता कामा नये, आणि त्या उक्तीने मी आज काम करतो आपल्या समोर येतोय. आपल्याला कल्पना असेल की आता ह्या 8 दिवसात 300 गावांना भेटी दिल्या. किती? 300 गावांना. कोलते साहेब आता तुम्ही पण सोबत आहे. आमचे एके साहेब तुम्हाला सांगतो सकाळपासून, रायपूर साहेब सर्वच आमचे पूर्ण महाविकास आघाडीचे पूर्ण टीम सर्व सकाळीच 8 निघाले, रात्री 8-9 पर्यंत उन्हात सुद्धा थांबत नाहीत, 45-43 डिग्रीच्या काम करतोय. कशासाठी? 10 वर्षात काय काम झालेत, कुठले प्रश्न मांडले गेलेत, कुठल्या प्रश्नांवरती विषय काढला गेला, कधी आपणाशी विचारलं गेलं, कधी आपल्या गावाचं चर्चा झाली, काहीच झालं नाही. तो अनुशेष आपल्याला घडवून काढायचा आहे. मला मोहनने सांगितलं की रेल्वे गेटचा प्रश्न, मी सुद्धा 2-3 वेळा तिथे अडकलो. हा 2 वेळा उद्घाटन झालं तिथं. एकदा नितीन गडकरी साहेबांनी केलं, तसं नितीन गडकरी साहेब क्रियाशील माणूस आहे त्याबद्दल प्रश्न नाही. दुसरं सुद्धा एकदा झालं, 2-2 वेळा उद्घाटन होते तरी सुद्धा त्याच्यावरती प्रक्रिया करत नाही, कुठला त्याच्यावर विषय काढत नाही. त्यांना इकडे यायचंच नाही, त्यामुळे काय प्रश्न येतो. पण तुम्हाला मी आश्वस्त करेल, पहिला प्रश्न आपल्या नांदुऱ्याचा तालुक्यातला रेल्वे गेटचा तो पहिले तिथून सोडवू, कारण मी इथे फक्त आपला काम करण्यासाठी आलेलो आहे. इथे मी सत्ता बुडण्यासाठी किंवा पैसा कमावून काहीतरी फार्म हाऊस बनवायचा, हे करायचं ते करायचं त्यासाठी आलो नाही.
मला आपली जनतेची सेवा करायची आहे, प्रामाणिकपणे काम करायचं आहे. शेतकरी, शेती, तरुण, सर्वसामान्य, आदिवासी, अल्पसंख्याक यांचे खूप काही प्रश्न आहेत, पण खूप छोटे छोटे आहेत, फक्त ते मांडले गेले पाहिजे, त्याचा फॉलो घेता गेला पाहिजे. लोकप्रतिनिधी कसा असावा, त्याचा जबाबदार कसा असावा, मी तुम्हाला सांगेन. बदल घडवा, तुम्हाला लक्षात येऊन की लोकप्रतिनिधी कसा असायला पाहिजे. पर्याय आपल्याला मिळालेला आहे, त्या पर्यायाला आपल्याला चांगल्या प्रकारे बळकट द्यावी लागेल. पर्याय फक्त मी एकटा नाही तर आपण सर्व जनता आहे, कारण आपला विश्वास माझ्यासोबत आहे, आपली सोबत साथ माझ्यासोबत असल्यामुळे मी एकटा नाही तर मी एक पूर्ण जनता जनार्दनाच्या सोबत असलेला एक सेवक आहे. आणि हा सेवक आपली सेवा करण्यासाठी केव्हाही तत्पर असणार आहे. आणि त्यात कोणाला माझं वयाच्या 18 वर्षापासून काम करतो, माझा मोबाईल कधी 24 तास कधी बंद राहिलेला नाही. 365 days 24 hours असा माझा मोबाईल असतो. आताही तुमचे आपल्या फोन येतात, विचार करणार भरपूर लोकांचे दिवस जवळजवळ 100-150 फोन येतात. आपल्याला एक प्रश्न मांडायचे आहे, पीक विम्याचा प्रश्न पेंडिंगच आहे, जसा दरवर्षी आंदोलन होते, पुन्हा लिंबू पाणी जाते, पुन्हा तोच प्रश्न येतो. मला असं म्हणायचं आहे की प्रश्न तोच नको, नवीन प्रश्न तयार व्हायला पाहिजे, नवीन कंप्लेंट तयार व्हायला पाहिजे. जो प्रश्न येईल, जो अडचण येईल, त्याच्यावरती मात केली गेली पाहिजे, त्याच्यावरती सोल्युशन निघले गेले पाहिजे, त्याला म्हणतात प्रतिनिधी. पाण्याचे प्रश्न घर अजूनही आहेच, भरपूर सिटीज अशा का होत नाही हो, आम्ही आपण यांना का मिळवून दिलं, ठीक आहे वाटे म्हणता तुम्ही काही केलं नाही, आता काय तेच प्रश्न आहे. जी डावे भाऊ, पण आपण जिगर टाकण्याचा प्रश्न भाऊंनी सांगितलं, आधी पुनर्वसन नंतर